यानंतर जाऊयात पालघरला। पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या 29 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5:30 वाजलेपर्यंत ही मतदान प्रक्रिया राबवण्यात येते। 29 जागांवर उभे असलेल्या 144 उमेदवारांचं भवितव्य ठरवण्यासाठी 367,602 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत। या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत असून भाजपाही आपल्या ताकदीनिशी उतरल्याचं पाहायला मिळत आहे। या पोटनिवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार हे उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। पालघर मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पालघर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या 29 जागेसाठी आज पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे। मतदान जे आहे ते सकाळी 7:30 सुरू झालेलं आहे, ते 5:30 राहणार आहे। मी सध्या पालघरच्या मानजा मतदान केंद्रावर आहे। आपण बघू शकतो आहे की सकाळपासून या मतदान केंद्रावर अगदी रांग लागलेल्या आहेत। आपल्याला आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो की लोक जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच प्रशासनाच्या वतीने शासकीय सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे। मतदारांसाठी ज्या ज्या भागामध्ये मतदान आहे त्या ठिकाणी शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे, त्यामुळे सकाळीच मतदार जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला बघायला मिळत आहे। जवळपास 29 जागेसाठी 144 उमेदवार जे आहेत ते उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत, तर 367,602 मतदार जे आहेत ते या 144 उमेदवारांचं भवितव्य आपल्या मतपेटीमध्ये आज टाकणार आहेत। त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन जे आहे ते अगदी चोखपणे आपलं कर्तव्य बजावत आहे। जवळपास 3455 कर्मचारी आणि पोलीस या मतदानासाठी सज्ज झालेले आहेत, तर 626 मतदान केंद्रावर मतदान जे आहे ते होणार आहे। त्यामुळे कुठेतरी या मतदारांना किंवा मतदानाला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला मतदानाचा टक्केवारी ही जास्तीत जास्त वाढावी या दृष्टिकोनातून ही योग्य ती काळजी किंवा उपाययोजना जी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। रुपेश पाटील, साम टी व्ही, पालघर।